नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी गणित या विषयातील प्रकरण दुसरे समांतर रेषा व छेदिका यातील प्रॉपर्टीज, यातील समांतर रेषा व छेदिका यांच्यामुळे होणारे कोन आणि त्यांचे गुणधर्म अभ्यासणार आहोत। सो स्टूडेंट्स, टुडे वी आर गोइंग टू लर्न इन द सेकंड चैप्टर पैरेलल लाइन्स एंड ट्रांसवर्सल एंड द सब यूनिटीज प्रॉपर्टीज ऑफ एंगल्स फॉर्म्ड बाय टू पैरेलल लाइन्स एंड ट्रांसवर्सल। लेट अस सी। विद्यार्थी मित्रांनो, जिओजेब्रा सॉफ्टवेयर वापरून आज अपन समांतर जर दोन समांतर रेषा असतील आणि एक छेदिका असेल तर त्यांचे संगत कोन, त्यांचे व्युत्क्रम कोन आणि त्यांचे अंतर कोन यांचे गुणधर्म बघणार आहोत। वी आर यूजिंग द जिओजेब्रा सॉफ्टवेअर टू लर्न द प्रॉपर्टीज ऑफ द करस्पॉन्डिंग अँगल, इंटेरियर अँगल अँड द अल्टरनेट अँगल। लेट अस सी। फर्स्ट ऑफ ऑल ड्रॉ द लाईन। हिअर वी आर गोइंग टू ड्रॉ अ लाईन। हिअर इज द लाईन ए अँड बी, लाईन ए बी। सो दिस इज द लाईन ए बी। देन वी आर गोइंग टू ड्रॉ द पॅरलल लाईन। And in the GeoGebra software there is a so simple thing that just draw a point. GeoGebra software मध्ये अतिशय सोपं आहे आणि कुणाला ती पॅरलल लाईन काढायची त्याला फक्त आपल्याला क्लिक करायचंय। लेट अस गेट द पॅरलल लाईन आणि आपल्याला दुसरी पॅरलल लाईन मिळालेली आहे। आपण इथं पॉइंट देऊन घेऊया पॅरलल लाईनचा दुसरा। ए बी एक लाईन झाली आणि सी डी ही दुसरी लाईन झाली। नाउ वी आर गोइंग टू ड्रॉ द ट्रान्सवर्सल आणि आपल्याला काय करायचं आता छेदिका छेदिका काढायची आहे। इथे छेदिका काढत असताना सुद्धा आपल्याला काय करता येईल बघा, एक पॉइंट आणि हा दुसरा पॉइंट घेतला आपण, आपल्याला छेदिका पण मिळून जाईल। म्हणजे ही ई एफ ही छेदिका झाली, लाईन ए बी पहिली, लाईन सी डी आणि ट्रान्सवर्सल ई एफ ही आपल्याला मिळालेली आहे। वी हॅव बीन गेट द लाईन ए बी पॅरलल टू लाईन सी डी। दिस इज द कम्प्लीट पॅरलल लाईन ड्यू टू दिस इज व्हाय वी आर ड्रॉइंग इट बाय द जिओजेब्रा सॉफ्टवेअर। आपण जिओजेब्रा सॉफ्टवेअरच्या सहाय्याने रेषा काढलेले। आता हे आपल्याला दोन समांतर रेषा झाल्या आणि त्यांची छेदिका झाली। आता आपण ह्यांचे कोण मोजूया म्हणजे आपल्याला लक्षात घेता येतील की काय कोण आहे। जर पॅरलल लाईन्स असतील, आपल्याला काय सांगितलंय, जर लाईन पॅरलल असतील तर करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रंट असतात। जर दोन रेषा समांतर असतील तर त्यांनी तयार होणारे जे अंतर संगत कोण आहेत ते एकरूप असतात। आपण कोण मोजूया बघा, कोण मोजण्यापूर्वी आपण काय करूया, जे पॉईंट राहिलेले आहेत त्याचे आपण ते पॉईंट देऊन घेऊया। म्हणजे इथला पॉईंट आपला राहिलेला आहे, इथं आपण एक पॉईंट दिला जी, इथे एक पॉईंट राहिलेला आहे आपला एच। सो लेट अस मेजर द अँगल। फर्स्ट ऑफ ऑल वी मेजर द अँगल डी जी अँड एच। सो व्हॉट इज वी गेट द अँगल, 129.76 डिग्री। सो दिस इज द फर्स्ट अँगल। आपण पहिला कोण मोजलेला आहे बघा, डी जी एच। आपण कोण कसा मोजत असतो, एक तर आपल्याला डी जी एच असं वाचता येईल किंवा एच जी डी असंही वाचता येईल। म्हणजे आपल्याला अशा पद्धतीने वाचता येणार आहे। आता आपण दुसरा त्याचा करस्पॉन्डिंग अँगल, ह्याचा करस्पॉन्डिंग अँगल कुठला आहे आपल्या सगळ्यांना माहित आहे, बी एच ई। सो दिस इज अवर करस्पॉन्डिंग अँगल। सो व्हॉट आर दिस व्हॅल्यूज, लेट अस सी। काय मिळालेली आहे आपल्याला किंमत, 129.76 डिग्री। इथं किती मिळालेली आहे, 129.76 डिग्री। सो व्हॉट वी कॅन बी से दॅट द फर्स्ट अँगल। सो व्हॉट वी गेट, लेट अस सी, दिस इज अवर फर्स्ट अँगल अँड दिस इज अवर सेकंड अँगल। हा पहिला कोण आणि हा दुसरा कोण, हे जे दोन कोण आहेत हे दोन कोण संगत कोण आहेत, दे आर द करस्पॉन्डिंग अँगल्स अँड हॅव्हिंग द सेम मेजरमेंट 129.76। आता इथं आपण काय कुठलं असं ड्रॉ केलेलं नव्हतं किंवा मोजून घेतलेलं नव्हतं, जस्ट आपण काय केलं, दोन समांतर रेषा काढल्या आणि त्याच्यात एक ट्रान्सवर्सल दाखवली। तर आपल्याला काय मिळालेले आहेत बघा, दोन्ही कोण काय मिळालेले आहेत, सारखे मिळालेले आहेत, एकाच मापाचे मिळालेले आहेत। आपण बाकीचे पण कोण लगेच मोजूया। लेट अस मेजर द अँगल्स। सो ए एच जी। सो 129.76, आपण दे आर द अपोजिट अँगल ऑल्सो, आपण विरुद्ध कोण सुद्धा बघितलेले ते एक रूप असतात। तर अशा पद्धतीने आपल्याला हे मिळालेले आहेत कोण। त्यानंतर इथला सुद्धा त्याचा करस्पॉन्डिंग अँगल काय मिळेल बघा, सी जी अँड एफ। दिस इज ऑल्सो 129.76। म्हणजे हे जे करस्पॉन्डिंग अँगल आहेत ते सारखे आहेत, अपोजिट अँगल सुद्धा सारखे आहेत।
आता आपल्याला पुढचा कोण कुठला अँगल बघता येईल बघा, ई एच ए इट हॅज अ 50.24. हिअर वी कॅन बी सी हिअर 50.34. देन व्हॉट इज दिस अँगल? एच जी सी दिस इज ऑल्सो 50.24. आता हे तुम्हाला थोडंसं दिसत नाही, मला जो अल्जेब्रिक व्ह्यू आहे त्याचा तो दिसतोय. मी तुम्हाला अल्जेब्रिक व्ह्यू दाखवतो. लेट अस सी द अल्जेब्रिक व्ह्यू ऑल्सो. आपल्याला जे कोण दिलेले आहेत बघा, ते कोण आपल्याला कसे दिसत आहेत. इथं त्यांचं मेजरमेंट दिलेलं आहे. पहिला हा जो कोण आहे आपण त्याला डेल्टा, साय, फाय हे त्यांचे नाव आलेले आहेत. गॅमा असे जे अँगल आहेत, बीटा हे अँगलची नावं दिलेली आहेत. म्हणजे इथं जे आपण घेतलेले होते ते आपल्याला लक्षात घेता येईल. आपण हे कोण जे केलेले आहेत त्यांची अँगल मध्ये नाव आलेले आहेत. आणि मग इथं काय दिसतंय आपल्याला, अल्फा कोण घेतलेला आहे ह्याने जीच्या जागी, आणि तो किती आला 129.76. 129.76. दुसरा कुठला घेतला होता आपण कोण बघा, तो पण 129.76. अल्फा नंतर बीटा घेतला त्यांनी. त्यानंतर आपण तिसरा कोण जो घेतला ए एच, तो आपण काय घेतला, गॅमा घेतलेला आहे. तो पण 129.76. म्हणजे आपल्याला काय लक्षात घेता आलं, पहिली प्रॉपर्टी आपल्याला बघायची होती की करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रंट इफ टू लाईन्स आर पॅरल. जर समजा दोन रेषा समांतर असतील आणि त्यांना एका छेदिकेने छेदले असतात तर तयार होणारे संगत कोन हे एक रूप असतात. इच पेअर ऑफ द करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रंट पेन देर आर टू पॅरल लाईन्स अँड वन ट्रान्सवर्सल. आपल्याला हा भाग लक्षात घेता येईल. त्यानंतर याच्यावरूनच आपल्याला आणखीन काय लक्षात घेता येईल बघा, सो वी कॅन अगेन ड्रॉ अ लाईन. दिस इज नॉट द मोस्ट प्रॉब्लेमॅटिक थिंग. कॅन ड्रॉ द लाईन. सो आपल्याला रेषा लगेच काढता येईल बघा. आता इथं थोडेसे अँगल चेंज झालेले असतील, कारण आता आपण ही दुसरी रेषा काढलेली आहे. तर ठीक आहे, काही हरकत नाही. आता आपल्याला दुसरा मुद्दा बघायचा आहे. आधी आपण राहिलेले पॉईंट पण देऊन घेऊया. हा पॉईंट आता इथं पॉईंट थोडा जरी साईडला गेला तर आपल्याला जे अँगल मिळणारे आहेत ना ते अँगल मिळणारे बरोबर मिळत नाहीत, म्हणून थोडीशी काळजी घ्यायची आपण. अजून आपण झूम करून बघितलं तर चालेल, म्हणजे आपल्याला पॉईंट देताना अडचण येणार नाही. पॉईंट आणि इथं पण आपल्याला पॉईंट देता आला. ठीक आहे, आपण पॉईंट दिलेले आहेत, झूम आउट करूया. आपल्या सगळ्यांच्या लक्षात घेता येईल, आपल्याला किती झूम आउट करता येईल, किती झूम करता येईल. ठीक आहे, आपल्याला समजण्यासाठी जेवढं आहे तेवढं आपण घेतलेलं आहे. आता आपल्याला काय बघायचे बघा, अल्टरनेट अँगल बघायचे. आता आपल्याला एक एक गोष्ट लक्षात आली तर सगळेच लक्षात घेता येणार आहेत. व्हॉट आर द अल्टरनेट अँगल? इंटेरियर अल्टरनेट अँगल. ठीक आहे, दीज आर द करस्पॉन्डिंग अँगल, बट वी आर गोइंग टू ड्रॉ द अल्टरनेट अँगल, इंटेरियर अल्टरनेट अँगल. सो व्हॉट इज द फर्स्ट अँगल? लेट अस सी. ए जी एच, सो 128.88 डिग्री, 128.88. त्यानंतर दुसरा काय मिळतो बघा, त्याचा128.88. म्हणजे आपल्याला याच्यावरून आपण काय लक्षात घेत आलं, इफ टू लाईन्स आर पॅरल, हे सगळ्यात महत्वाचं काय की ह्या दोन रेषा समांतर आहेत, हे सगळ्यात महत्वाचं आहे. जर त्या दोन रेषा समांतर असतील आणि त्यांना जर एका छेदिकेने छेदले असतील तरच आपल्याला हे गुणधर्म मिळतात, अदरवाईज हे गुणधर्म मिळत नाही. इंटेरियर अल्टरनेट अँगल आर कॉन्ग्रुएंट, व्युत्क्रम कोण जे आहेत ते एक रूप दिसत आहेत आपल्याला. आपण दुसरं सुद्धा जी बाजू आहे ती पण आपल्याला काढून घेता येईल बघा. त्याचं मेजरमेंट किती आलं, 51.12. तसं हिथं सुद्धा किती यायला पाहिजे, आता 51.12 यायला पाहिजे.
51.12 म्हणजे आपल्याला काय लक्षात घेत आलं की हे जे आंतरकोन आहेत ते सारखे आहेत. आता दुसरं महत्त्वाचं काय झालं की बघा, आपल्याला हे जे इंटेरियर अँगल आहेत, म्हणजे कुठले इंटेरियर अँगल आहेत बघा, इथं आपण थोडंसं अजून बॅक जाऊया, म्हणजे फक्त आपल्याला इंटेरियर अँगलच लक्षात घेता येतील. हा एक कोन झाला आणि आता आपल्याला दुसरा एक कोन घ्यायचा आहे, इंटेरियर अँगल, हा पहिला, हा दुसरा आणि हा तिसरा कोन. तर ते किती, 128.88 आणि दुसरं किती आहे, 51.12. आता आपल्याला ह्यांच्या दोघांची सम करता येईल. आपल्याला सम किती आली आली पाहिजे, सम ऑफ द इंटेरियर अँगल मस्ट बी सप्लिमेंटरी अँगल. आणि आपल्याला काय माहिती, सप्लिमेंटरी अँगल किती असतो, 180. म्हणजे समान दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असतात तयार होणारे आंतरकोन हे परस्परांचे पूरक कोन असतात. पूरक म्हणजे दोघांच्या कोनांच्या मापाची बेरीज 180° असते. तर आपल्याला ती 180° बेरीज बघता येईल. वन टू 8.88 प्लस 51, सो 051 हे 0.5 एक काय घेतलं तर डेसिमलच्या खाली डेसिमल येईल, म्हणून त्याचं दुसरं काही कारण नाही गेलं. आणि आपण एंटर केल्यानंतर काय लक्षात घेता येईल बघा, आपल्याला याची बेरीज करायची आहे. काय होईल बेरीज, 8 आणि 2 10 ला 0 7 4 1, 8 आणि 2 10 ला 0 7 4 1, 2 आणि 8 10 7 4 1 आणि 12 18, इट मीन्स 180.00. म्हणजे आपल्याला काय मिळालं की ह्या दोन कोनांच्या मापाची बेरीज 180° असते. आंतरकोन जे आहेत हे अल्फा आणि हा बीटा, हे दोन आंतरकोन आहेत, ह्या दोन कोनांच्या मापाची बेरीज 180° असते. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ह्या आजच्या व्हिडिओमधून तीन प्रॉपर्टी आपल्याला लक्षात घेता आल्या. पहिली प्रॉपर्टी जी आहे, पहिली प्रॉपर्टी आपण बघूया. पहिली प्रॉपर्टी आपल्याला समांतर रेषांच्या छेदिकेमुळे होणाऱ्या संगत कोनांच्या प्रत्येक जोडीतील कोन एकमेकांशी एकरूप असतात, हे आपल्याला इंग्रजी माध्यमातून सुद्धा बघता येईल. इच पेअर ऑफ द करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म्ड बाय द टू पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सवर्सल इज अ कॉन्ग्रुएंट अँगल्स, आपल्याला हे पहिली प्रॉपर्टी झाली. सेकंड प्रॉपर्टी फॉर द अल्टरनेट अँगल, इच पेअर ऑफ द अल्टरनेट अँगल फॉर्म्ड बाय टू पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सवर्सल इज ऑफ अ कॉन्ग्रुएंट अँगल, आपल्याला मराठी माध्यमाच्या पुस्तकात सुद्धा बघता येईल. आपल्याला जी दुसरी प्रॉपर्टी दिलेली आहे, समांतर रेषांच्या छेदिकेमुळे होणाऱ्या व्युत्क्रम कोनांच्या प्रत्येक जोडीतील कोन परस्परांशी एक रूप असतात, पहिला आणि दुसरी प्रॉपर्टी हे कॉन्ग्रुएंटसाठी आहे. आणि तिसरी जी प्रॉपर्टी आहे बघा, समांतर रेषांच्या छेदिकेमुळे होणाऱ्या आंतरकोनाच्या प्रत्येक कोनाच्या जोडीतील मापाची बेरीज 180° असते. तर आंतरकोनाच्या मापाची बेरीज आपल्याला 180° असते, हे आपण आता इथं बघितलेलं आहे बेरीज करून. तर ठीक आहे, तर आपल्याला हे लक्षात घेता आलेलं आहे. आपल्याला जो एक्झरसाइज आहे त्या एक्झरसाइज संदर्भात किंवा जी आपल्याला दिलेली कृती आहे त्या कृती संदर्भात आपण थोडंसं समजून घेऊया. आता इथं आपल्याला एक सोडवून दिलेलं उदाहरण आहे, हेअर इज वन सॉलिड एक्झाम्पल, लेट अस सी. दोन मेथडने आपल्याला दिलेलं आहे एक एक्झाम्पल. द ऍडजॉइनिंग फिगर लाईन ए बी पॅरलल लाईन पी क्यू, दीज आर टू लाईन्स गिव्हन पॅरलल. ज्यावेळेस ह्या दोन रेषा समांतर दिलेल्या आहेत त्यावेळेस आपल्याला 100% काय सांगता येत असतं, वरच्या ज्या सगळ्या प्रॉपर्टी आहेत त्या प्रूव्ह आहेत, म्हणजे सत्य आहेत. जर आपल्याला दोन रेषा समांतर दिल्या तर आपल्याला काय सांगता येईल, संगत कोण एकरूप आहेत, व्युत्क्रम कोण एकरूप आहेत आणि आंतर कोण परस्परांचे पूरक आहेत. लाईन एल एम इज अ ट्रान्सवर्सल, लाईन एल एम ही ट्रान्सवर्सल दिलेली आहे. अँगल एम एन क्यू, आपल्याला एम एन क्यू दिसतं बघा, एम एन क्यू इज अ 70°, देन फाइंड ए ओ एन. आता एम एन क्यू कुठे आहे, हा एम एन क्यू हा अँगल दिलेला आहे 70, आणि आपल्याला शोधायचा कुठला बघा, ए ओ एन, कुठे आहे ए ओ एन, ए ओ एन म्हणजे हा अँगल शोधायचा. आता हा जर 70 असेल तर बाय डिफॉल्ट हा विरुद्ध कोण असल्यामुळे काय होईल, अपोजिट अँगल असल्यामुळं 70 होईल. म्हणजे हा 70 आहे तर आपण 70, थोडं मी झूम करतो. जर हा अँगल 70 असेल तर आपल्याला काय लक्षात घेता येईल बघा, त्याचा विरुद्ध कोन आहे, कुठला विरुद्ध कोन आहे त्याचा, पी एन ओ, म्हणून हा पण किती झाला, 70 झाला. आणि हे दोन कोन कसे झाले मग, ए ओ एन आणि पी एन ओ हे एकमेकांचे आंतरकोन झाले, आणि ह्या दोघांची बेरीज किती असली पाहिजे, 180. आणि हा जर 70 असेल तर हा किती होईल मग, बाय डिफॉल्ट 110. आपल्या सगळ्यांना लिहिता येईल बघा, 110 म्हणजे हा 110 होईल. कसा 110 होईल, हा 110
आणि इथला किती होणार आहे आपला 70, 70 होईल। तर अशा पद्धतीने ह्या दोघांची बेरीज 180 आपल्याला सांगता येत असते। मग त्याला काही मेथड्स आहेत, आपण त्या दोन पद्धतीच्या मेथडची चर्चा करूया। फर्स्ट मेथड काय दिली बघा, हे दोन कोन आधी एक रूप दाखवले ऑपोजिट अँगल, आणि पुन्हा या दोघांची बेरीज 180 दाखवली, त्यातला 170 आहे म्हणजे वजाबाकी करून 180 आलेला आहे। आणि इथं काय दाखवलेलं आहे बघा, हा पहिला 70 दाखवलेला आहे आणि एन ओ बी हा पण 70 होईल। का 70 होईल तो पण कारण तो करस्पॉन्डिंग अँगल आहे, हा आणि हे दोन करस्पॉन्डिंग अँगल आहेत। म्हणून जर हा 70 असेल तर हा पण 70 होईल, आणि हे दोन कोण कसे आहेत, लिनियर अँगल आहेत, रेषीय जोडीतील कोण आहेत। म्हणून त्या दोघांची बेरीज काय होईल, 180 होईल। म्हणजे असे पण आपल्याला 180 सांगता येईल आणि हे पण 180 सांगता येईल, आणि मग आपल्याला ते उदाहरण सोडवता येईल। दुसरं जे सॉलिड एक्झाम्पल आहे ते पण आपण समजून घेऊया। आता इथे काय दिलंय, इन द वाईड जॉईंट फिगर लाईन एम पॅरल लाईन एन, एल आणि एम ह्या दोन एकमेकांना समांतर आहेत। लाईन एल इज अ ट्रान्सवर्सल, एल ही छेदिका आहे। इफ एम अँगल बी इज इक्वल टू एक्स प्लस 15, आता बी हा जो कोन दिलेला आहे तो आपल्याला किती दिलेला आहे, एक्स प्लस 15 दिलेला आहे। आपल्याला कोन लक्षात घेता आले पाहिजे बघा, आपण इथे लगेच लिहूया बी अँगल इथं आहे, हा किती दिलेला आहे, एक्स अधिक 15। अँगल ई दिलेला आहे, अँगल ई किती आहे, 2x अधिक 15 दिलेला आहे। फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स, आता ह्या कोनात आणि ह्या कोनात कसा संबंध आणता येईल बघा आपल्याला। जर हा कोन बी दिलेला आहे आपल्याला, आपण कलर चेंज करतो थोडासा म्हणजे आपल्याला लक्षात घेता येईल, हा बी दिलेला आहे, बी वरून काय झाला, हा डी लिहिता येईल आपल्याला। बी वरून डी काय झाला, अपोजिट अँगल आहे म्हणून तो एक्स अधिक 15 झाला। आणि हा ई त्याचा जो दुसरा कोन आहे तो ई कोन आहे आपल्याला, आणि तो ई जर कोन त्याचा आंतर कोन आहे ई, म्हणजे ह्या डी आणि ई ची बेरीज किती होणार आहे आपली, 180 होणार आहे। म्हणून अँगल बी आणि एफ सारखा दिलेला आहे, एफ आणि ई ची बेरीज 180 दाखवलेली आहे, म्हणजेच ह्या दोघांची बेरीज किती होईल आपली, 180 होईल। म्हणजे इथे लिहिलेलं आहे बघा दोघांची बेरीज, एक्स प्लस 15 आणि 2x प्लस 15, म्हणजे एक्स आणि एक 2x की झाले 3x, आणि 15 आणि 15 30 हे वजा घेतलं इकडं, म्हणून 150/3 म्हणजे एक्स बरोबर 50। तर साधारणतः आपल्याला ही किंमत काढता आलेली आहे एक्स बरोबर 50 अशी। ठीक आहे, आपल्याला जो प्रॅक्टिस सेट 2.2 आहे त्या संदर्भात थोडीशी चर्चा करूया आपण। 2.2 मध्ये आपल्याला 5 एक्झाम्पल दिलेले आहेत, त्यातले आपण दोन एक्झाम्पल घेण्याचा प्रयत्न करूया। इन द ऍडजॉईंट फिगर आपल्याला दिलेल्या आकृतीमध्ये इफ लाईन एम पॅरल लाईन एन, एम आणि एन पॅरल आहेत बघा, जोपर्यंत आपण कंडिशन दिली जात नाही ना तोपर्यंत आपण काही त्याचं लिहू शकत नाही। ही कंडिशन असणं फार महत्वाचं असतं। जर ह्या दोन रेषा समांतर असतील अँड लाईन पी इज द ट्रान्सवर्सल अँड दिस इज द लाईन पी ट्रान्सवर्सल, देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स, तर एक्स ची किंमत काढायची। आपल्याला काय माहित आहे हा 3x आणि एक्स काय इंटेरियर अँगल, आणि जर समजा दोन लाईन पॅरल असतील तर त्या दोघांच्या मग कोणाच्या मापाची बेरीज किती असते, 180। सो व्हॉट वी कॅन राईट हिअर, लेट अस सी। x plus 3x is equal to 180, x अधिक 3x बरोबर 180 का, तर हे दोन कसे आहेत इंटेरियर अँगल। आपल्याला तिथं त्याचं रिझन सुद्धा देता येईल, इंटेरियर अँगल। इंटेरियर अँगल नाउ व्हॉट वी कॅन राईट हिअर, एक्स प्लस 3x मीन्स 4x, एक्स आणि 3x ची बेरीज केली तर किती मिळेल आपल्याला, 4x बरोबर 180, 180 180 मिळेल आपल्याला। आणि त्याच्या खालच्या पायरीत काय होईल, मग 4 चं पक्षांतर होईल, फक्त एक्स राहील, एक्स बरोबर 180/4, आणि मग 180/4 केलं तर किती मिळेल, एक्स बरोबर 4 × 16, खाली उरले 2, 4×5 = 20। सो 45 डिग्री, म्हणजे एक्स ची किंमत किती मिळाली, 45 मिळते आपल्याला। आणि हे जे एक्झाम्पल जर आपण बघितलं तर आपल्याला पर्याय क्रमांक 3, म्हणजे हा जो दिलेला आहे पर्याय क्रमांक 3, आपल्याला त्याच्यावर लक्षात घेता येईल। म्हणून आपलं राईट आन्सर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 3 इज आवर राईट आन्सर। त्यातर आपण सोडवल्यानंतर आपल्याला काय येतं, ते 45 येतं म्हणून। ठीक आहे, आपल्याला दुसरं बघूया उदाहरण।
इन द एडजॉइंट फिगर लाइन इफ लाइन ए पैरेलल लाइन बी, ए आणि बी एकमेकाला समांतर आहेत एंड लाइन एल इज अ ट्रान्सवर्सल देन फाइंड एक्स, इथं सुद्धा एक्सच आपल्याला शोधायचं आहे. बघा आपण समजून घेऊया, अतिशय सोपा भाग आहे. आपल्याला जर ह्या तीन प्रॉपर्टी लक्षात आल्या तर उदाहरणं सोडवता येतील. आता इथं हा चार एक्स आहे, म्हणजेच ह्याचा करस्पॉन्डिंग, इफ दिस अँगल इज 4x, द करस्पॉन्डिंग अँगल ऑफ दिस 4x मस्ट बी 4x. म्हणजे हा सुद्धा किती असणार आहे आपला, बघा 4x अँगल असणार आहे. का 4x असणार आहे? बिकॉज दिस इज द करस्पॉन्डिंग अँगल. इथं दिसतंय आपल्याला हा कसा आहे, करस्पॉन्डिंग अँगल आहे. मग हा सुद्धा 4x असेल आपला, म्हणजे इथं आपण लिहिला 4x. बट दिस टू अँगल्स आर द लिनियर अँगल. हे दोन कोण कसे आहेत, एकाच रेषेवरचे कोण आहे. आणि आपल्याला काय माहित आहे, सम ऑफ द लिनियर अँगल मस्ट बी 180. इथं सुद्धा ह्या दोघांच्या कोणाच्या मापाची बेरीज किती असते, 180 असते. देअरफोर 4x प्लस 2x इज इक्वल टू 180. सो 2x प्लस 4x, 2x आणि 4x बरोबर काय होईल, 6x बरोबर 180. छेद एक्स बरोबर 180 भागिले 6, म्हणून एक्स बरोबर 30. म्हणजे इथं आपल्याला एक्सची किंमत किती मिळणार आहे, 30 मिळणार आहे. पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर असेल. पर्याय क्रमांक 4, 30, ऑप्शन नंबर 4. सो वी कॅन फाइंड दिस व्हॅल्यू बाय युझिंग द प्रॉपर्टीज ऑफ पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सवर्सल. आपण हे उत्तर कसे शोधू शकतो, दिलेल्या रेषा जर समांतर असतील आणि जर त्यांची छेदिका दिलेली असेल तर. दुसऱ्या उदाहरणात बघा, द ऍडजॉइंट फिगर पी पॅरलल लाईन क्यू, म्हणजे पी आणि क्यू हे पॅरलल आहेत. आपल्याला जे आधी काय दिलेलं आहे ना, ते आधी समजून घ्यायचं आहे. लाईन पी आणि लाईन क्यू पॅरलल आहे, पॅरलल. लाईन टी अँड लाईन एस आर ट्रान्सवर्सल. आता इथं दोन छेदिका आहेत बघा, एक इथं छेदिका आहे आणि एक एस छेदिका आहे. ह्या दोन छेदिका तिथं आपल्याला दिलेले आहेत. फाइंड द मेजर ऑफ अँगल एक्स अँड वाय युझिंग द मेजरिंग द अँगल गिव्हन फिगर. आता आपल्याला एक्स आणि वायची किंमत काढायची आहे. आता आपण थोडंसं मी तर लक्षात घेणार आहोत. बघा आता ही एक्स काढत असताना आपण इकडे ह्या बाजूचा विचार करायचा आणि वाय काढत असताना ह्या बाजूचा विचार करायचा, ठीक आहे. म्हणजे ह्या दोन लाईन जरी दिलेल्या असल्या तरी आपण कसा विचार करतोय हे आपण समजून घेतलं. आता एक्स काढताना आपण विचार करूया. आता इथं काय दिलेलं आहे, एक्स हे 40 दिलेलं आहे. हे जर एक्स 40 असेल तर त्याचं करस्पॉन्डिंग अँगल इथं किती येणार आहे, 40च येणार आहे. आणि हा जर 40 असेल तर त्याचं लिनियर अँगल किती येणार आहे, 140. कसं 140 येईल, 40 आणि एक्सची बेरीज किती झाली पाहिजे, 180. म्हणजे इथं आपण कसं लिहिणार बघा, 40 प्लस एक्स इज इक्वल टू 180. आणि ह्याला रिझन काय देता येईल आपल्याला, रिझन दे आर द लिनियर अँगल. लिनियर अँगल सो एक्स इज इक्वल टू, आपण 40 पक्षांतर करतो, एक्स बरोबर 180 वजा 40 बरोबर एक्स बरोबर 140. तर साधारणतः आपल्याला इथे एक्सची किंमत 140 लिहिता येणार आहे, लिहिता येणार आहे. म्हणून आपल्याला एक्सची किंमत मिळून जाईल. म्हणजे आपल्याला जर गुणधर्म माहित असेल तर आपल्याला लगेच ती किंमत लिहिता येईल. इथं 40 होती, आपण काय झालं, करस्पॉन्डिंग अँगल म्हणून 40 आलं. मी अजून एकदा सांगतो बघा, इथली किंमत त्यांनी आकृती 40 दिलेली आहे. हा अँगल काय होईल, 40च होईल, कारण दीज आर द करस्पॉन्डिंग अँगल. आणि ह्या दोन कोणाच्या मापाची बेरीज किती होईल, 180. का होईल, तर ते दे आर द लिनियर अँगल. सो वी कॅन फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स ॲज वेल ॲज वी कॅन फाइंड द व्हॅल्यू ऑफ वाय ऑल्सो. आता ज्यावेळेस आपल्याला वायचा विचार करायचा आहे त्यावेळेस आपण काय करतो बघा, इथनं फक्त ह्या रेषांचा विचार करणार आहे. कुठल्या रेषेचा, इकडून ह्या बाजूचा, इकडल्या बाजूचा विचार करूया आपण. म्हणजे काय दिलेलं आहे बघा, आता ह्या बाजूचा विचार करत असताना काय लक्षात घेता येईल, हा 70 आहे, त्याचा अपोजिट अँगल किती झाला, 70 झाला. हा जर 70 असेल तर त्याचा अपोजिट अँगल सुद्धा 70 होईल. आणि मग आपण लिहिलं ते 70 लिहूया आपण, 70 म्हणजे आपल्याला लक्षात घेता येईल ते. त्याला रिझन काय देता येईल, अपोजिट अँगल 70. पण आपण जर बघितलं तर काय लक्षात घेता येते बघा, ह्या दोन समांतर रेषा आहेत, पी आणि क्यू समांतर आणि ए सी ट्रान्सवर्सल आहे. देअरफोर दीज आर द इंटेरियर अँगल. म्हणून हे काय झालेत, आंतरकोन झालेत, वाय आणि
70 हे इंटेरियर अँगल, आणि आपल्याला काय माहित आहे सम ऑफ द इंटेरियर अँगल्स इज द सप्लिमेंटरी अँगल, म्हणजे जर समजा दोन रेषा समांतर असतील आणि त्यांना एका छेदिकेने छेदले तर तयार होणारे आंतरकोन हे परस्परांचे पूरक असतात. म्हणजेच आपल्याला इथं काय लिहिता येईल बघा, हे पण सोडवत असताना लेट अस सी वाय प्लस 70 वाय अधिक 70 बरोबर किती लिहिता येईल 180. सो आपल्याला पक्षांतर कोणास करता येईल 70 चं, वाय बरोबर 180 मायनस 70. सो वाय इज इक्वल टू, सो वाय इज इक्वल टू 180 मधून 70 गेले किती राहिले 110. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ वाय 110. तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण प्रॅक्टिस 2.2 यामधील प्रश्न पहिला आणि दुसरा तसेच प्रॉपर्टीज ऑफ द करस्पॉन्डिंग अँगल इंटेरियर अँगल अँड अल्टरनेट अँगल हा भाग अभ्यासलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आपण तुमच्या वहीमध्ये तुम्ही अभ्यास 2.2 हा सोडवायचा आहे, त्याच्यातले 5 प्रश्न आहेत ते 5 च्या 5 प्रश्न सोडवायचे. त्यात काही शंका आल्या अडचणी आल्या तर त्या निश्चितपणे विचारा आणि वहीवर काढल्यानंतर त्याचे फोटो मला आपला जो यूट्यूबचा ग्रुप आहे त्या यूट्यूबच्या ग्रुपवरती फॉरवर्ड करा. भले ते कोणत्या पण शाळेतले विद्यार्थी असू द्या पण त्यांचा अभ्यास आपल्याला झाला पाहिजे, ह्या माध्यमातून त्यांनी अभ्यास केला पाहिजे. त्यांच्या शंका असतील तर त्या फॉरवर्ड करा किंवा तुम्ही ग्रुपवर जरी शंका विचारल्या तर ग्रुपवर पण काही हुशार विद्यार्थी असतात की जे त्या शंकेचं समाधान करतात आणि ते शंकेचं समाधान करत असताना त्यांचा पण एकदा अभ्यास होत असतो. तर एकमेकाच्या सहकार्याने आपल्याला अभ्यास करायचा. हे लॉकडाऊनचा जरी काळ असला तरी आपण अभ्यास आपला करत राहिलं तर निश्चितच आपल्याला आपलं शैक्षणिक नुकसान होणार नाही. विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल किंवा आपल्याला आणखीन असे व्हिडिओ पाहिजे असतील तर कृपया आपण ह्या व्हिडिओला लाईक करा. त्यानंतर जर आपले मित्र कोण असतील नातेवाईक असतील तर त्यांच्याकडे पाठवा हा व्हिडिओ, त्यांना शेअर करा. आणि आपल्याला चॅनल अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला प्रत्येक व्हिडिओ आपल्या यूट्यूबवर बघता येईल. धन्यवाद.